सुंदरा तुझीच मूर्ती श्यामला, नमस्कार. एक सुंदर अशे वातावरणाक बाबा जेन्ना हार्मोनियमाचे संवादिनीचेर आपले जेन्ना जादुई बटांक ह्या वयाचे रईक बीन वाजयताक तेन्ना 87 वर्सांचे बाबा मनोहर उर्फ साजू नारायण नायक हे टाकवाडाक उजगांव हांगसरले एक ज्येश्ठ अशे कलाकार. फाटली कितलीशीच वर्सां 50 वर्सां परस चड अशे काळ हे 60 वर्सां परस चड काळ हे ह्या क्षेत्रांत कार्यरत आसा, संगीताच्या क्षेत्रांत कार्यरत आसा. आजून सुद्दां राजीव कला मंदिरांत जावं अथवा खंयच्याय वाठारांत खंयच्याय ह्या फोंड्या परिसरांत कितलेशेच जर कार्यक्रम आसले जाल्यार तांचे पांय तो कार्यक्रम पळोवपाक वताक अशे बाबा मनोहर उर्फ साजू नारायण. आतां पयली स्टार्टींग कितें आसा खबर आसा, 1952 शाहू मोडक हो शाहू मोडक पार्टी आनी कुसुम देशपांडे नटी तेज्या थंय मागीर ते घोळणी म्हणटालो. आतां कितें आहा हे पळय हे ते घोळणी म्हणटालो हांव तेंच्या उजी हे करता. काय करा आतां म्हणटा स्वतंत्र जावन लोक येता हे घोळणी. हांव पयलीं 1952 म्हणटालो काय करावे या बाई हरीला, काय करावे या बाई हरीला, रंगाने भिजला घालू माझा रंगाने, आज बाई नवा काढला, आज बाई नवा काढला, किती हौसेने देसायाला, आज वरी निगायाला, किती जपुनी देवीला, रंगाने तुझ्या तू माझा रंगाने. बाबा बाबा तुम्ही या संगीताच्या क्षेत्रांक केन्ना आनी कशें कितें पावले, ही तुमकां आवड कशी जाली, खंयच्या वर्सा तुमी हें वेतू पावले? आतां 1952 सून ते शाहू मोडकारा थंय मागीर ते म्हाज्या म्हाका ल्हान तेन्ना उखलून धरा म्हणून ते कार्यक्रमांत बसप आनी एक घोळणी म्हणप हांवें. खंय तें खंय? कोल्हापुराक. कोल्हापुराक पयली मागीर ते बापायचो म्हजो फ्रेंड गेलो आमी शिक्षण अर्ज सोडून येयलो. ते कितें म्हणटाले क्लासिकलाक घालया म्हणून क्लासिकलाक म्हणून येयलो न्हू हांव. हय कोल्हापूर कोल्हापुरा कोल्हापूर कितें आसतालो तुमी कित्याक शिकपाक म्हणून धाडलेलो बापायन, पूण बापायचो दोस्तूच पेटी जालो न्हू. हा दोस्ताक म्हणून हांव परतून येयलो. कितें शिकपाक धाडलेले? मराठी. चवथी पर्यंत शिकलो, पांचवेचो अभ्यास केल्लो, अर्दी सोडून येयलो. हा आनीक संगीताचें शिक्षण कशें कितें येतालें तुमकां? आ हेतून हो भट हांगेलो आमगे जेवण भट आमगेलो तो बिमलान आसतालो उजगांवचो. हा आनी आमी ब्लॅकाक वयताले केन्नाच्यान 52 सोडून 54-55 जाता. हा 54 थंय पळयल्यार हो पेटी शिकयता थंय. खंय तें? बिमलान म्हणटे कुळ्यां. कुळ्यां हा हय म्हणटकूर म्हाका म्हणलो गेलो पेटी. हा कोण 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 शिकयतालो? हा कोण शिकयतालो? तो शांतराम मास्तर खाणेवरचो तो गुरु म्हाजो. हा कितें शिकयलें तुमकां? हा कितें कितें शिकयलें? हे रागदारी शिकयली न्हू फक्त तो क्लासिकल न्हू. हा रागदारी शिकप म्हणजे रागदारी म्हणल्यार कितें? म्हणजे आतांचे क्लासिकल आनी रागदारी हितून फरक कितें आसता? क्लासिकल फिक्स बरयल्लें आसा आनी हे पळय आतां आमचे चालू आसा पळय हय क्लासिकला शिवाय ते कशें भारूड कशें म्हणजे तुका कितें म्हणपाचें आनी ते क्लासिकल ते कितें म्हणूंक गावना तीच रागदारी म्हणूंक गावता हो फरक. हा आतां तुमकां थंय तेदे वेळार आतां वेगवेगळ्यो संगीताच्यो शाळा आसात त्यो प्रथमा मध्यमा विशारद आनी अशे तरेच्यो
कोर्सीस घेताक अश्यो अश्यो परिक्षा आसताक तेन्नाचें शिक्षण हें कशें आसतालें म्हणजे एक मनीस फिशाल जालो एक मनीस तयार जालो शिक्षणाक जावं तो जालो तयार अशें हें कशें ठरयतालें तेन्ना परिक्षा आसताल्यो काय आनी कितें आसता कशें कितें पद्दत आसता तेन्ना परिक्षा म्हणजे अवघेत आसताले ती आं खंय बाबू हांगा येव आं हांगा बाबू आमगेलो काशिकान शिकला हो हां दत्तारामा कडेन कुळवयकर हय हांव क्लासिकल न्हू पूण हांव कितेंय वाजोवपी हय क्लासिकल म्हणजे आतां पळय सादारणशे कितले अशे राग बी तुमकां कसले कसले राग बीन अशे शिकोवप जाले सुरवात खंय कसली रागांनी केली पयली बिंबलास पयली बिंबलास घेतलो हय न्ही स ग म प नि सा द नि द प म ग नि सा पयलींच पयलींच वाजिल्ल्यात पयलींच अप म्हटला ए ग बेटा बाई ए ग बेटा माझे पंडर दिजे आई प प म प द प ग म ग म प नि सा त नि द प म ग नि पयलो वोच राग म्हटला तेणे आमी वांगडाच अभंग वाजयला तसो न्ही पयलोच बिंपलास घेतलो आनी मागीर खंयचो घेतलो मागीर मागीर तुका जे जेवण दी हा तो खमाचे मिक्स आनी काव्य तटांनी आसा पळय तीन नमुने आसा सगळ्यांनी आतां हे नाटक क्लासिकल शिकल्या थाटांत आनीक स्वरांत जेन्ना आमी स्वर घेतात रागाचे स्वर घेतात न्ही मागीर थाटा प्रमाणे कितें बदलता तितू आमी थाटांत म्हणटात पळय आतां जे जेवण ते एक स्वर घेतले आमी सरगम घेतली तातूंतली मागीर थाट म्हण तितू कितें बदलता नेमकें
कल्याण थाट कॉफी थाट म्हणजे किती पद्धत हे थाट म्हणजे क्लासिकलाचे थाट हे पहिली तर ते येणारले ज्यांना पण पोलीस कर्मी आले पण त्यांना त्यांना त्यांच्यानी बसवले ते कंचर काय हेतून पाकिस्तानात हां तिथे म्हणता पण थोय त्या गावान लाहोर हा ना क्लासिकल पा कराची नू कराची नू त्याच्या आणि ध्यानी एको गाव आपली पंजाब थोय म्हणजे शिक्षण त्यांच्यानी पुलुस्कर आमचं मराठी आणि बाकीचे आता हिंदी ते थाट त्यांच्याने ते बरसे बसे बरेल्या बसेल्या आम्ही नू त्यांच्याने ते आम्ही आता उजार केल्या कोणी मास्तर पुढे आता आणले पुढे त्यांच्याने उजार केल्या ते थाट म्हणजे आम्ही हे बंद रेशमाचे बी नाटक असा पळय होय ते पाकिस्तान आणि भारत ह्याच्या फाळणीच्या वेळा वयले ते हे असा चित्रण असा ते जी रागदारी आणि ते थाट बी तसे झाले ते हातूंतल्यान असे दोन तीन जण आले ते बसून त्यांच्यानी हे केला बसयले सगळे पदां घेतल्या आणि किती ते हे घेतल्या किती स्वर घेतल्या आणि ते ते रागदारी तयार झाली आणि हे केलं त्यांच्यानी केला ते पहिली आणि आता तुम्ही खयची खयची नाटकां वाजयली त्या वेळार म्हणजे अजून मेरेन खयची खयची नाटकां वाजयली याद जाता चड चड करून येणार पळय आता जय जय गौरीशंकर संघर्षक वाजयले हा संघर्ष पाळेस तिथून संघर्षाने मागीर ही पळय ही कला ही आमची मत्स्यगंधा मत्स्यगंधा वाजयले ना मत्स्यगंधा ना जय जय गौरीशंकर जय जय गौरीशंकर ना ते ना हे बी आमगेले रे बरें नाका याद जावपाक तुमी त्या तुमचे खंयचे खंयचे कलाकार मेळ्ळे तुमचे बरोबर अशें याद जाता पयली हांगा तो हो विठ्ठल गांवस भितले विठ्ठल गांवस पाळी मागीर पुनाची आनी नारायण मोरी हांगा तो घेवन भोंवतालो मात तारगटी वाजयतालो तो वाजूंक वयतालो म्हणजे आमगेले आनी हितून खांडेपारा तो सदागरेकर तो म्हाका घेवन भोंवतालो भजनांक आनी तारगटी वो म्हाका भजनांक घेवन भोंवतालो कोण नारायण मोरया आनी मी तारगडी बी वाजप तालगडी हार्मोनियमाचे वाजवप काय नाचप म्हणटा हार्मोनियमाचेर मागीर ती किदें गीतां खंयची आसताली तालगडीक तशी तालगडीची पदां खंयची आसताली कशी वाजप आसताली ती खंयची खंयची गीतां म्हणजे एक नमुना आसा तालगडीची हय तालगड्याची शिगम्याक आमी हे करता ती न्ही तालगडी याद जाता आता सगळी आता वाजिल्ली हेची पळय आता चटकन चड येना स्मृती मातसो जालो बर किती सांगू मी सांगू कोणाला किती आनंद आनंद ही तारगडी तेगेली कोणाली तेगेली कोणाली नारायण मोरी आली पदार तो मुद्दाम म्हाका कोण तर तसे टचिंग कोण काढा पाहिजे कोण बरं जाव म्हाका मी वराप त्याने आणि एक अरुंदेकर मन त्याची एक साथ केल्या नानाचे एकदा चढ ना नाना शिरगांवकर नारायण मोरया खूप नाना शिरगांवकर ते याच्या बरोबर मनोहर बरोबर होतो पहिली आणि तो म्हाका व्हरतालो कोण कोण विश्वनाथ बर्वे म्हाका नाटकां वाजूंक व्हरतालो फिडलाचे तेणें सुरवात मागीर खूब केले मागीर हांवें गांवांत फुकट म्हणून हांवें सोडली म्हण नाटकां गांवांत सोडपाक सोडली फुकट म्हणून आतां सवादिनीक तुमी पांयपेटी वाजयताले काय हेच पेटयेचे नाटकां वाजप आसताली नाटकां पांयपेटीचे पांयपेटीचेर आतां पांयपेटी ना ती ना आतां पांयपेटी ना ती म्हागेली पांयपेटी न्हू भाड्याक हाडटालो फोंड्याक हितून राखून मडगो सगळो आनी तेन्नाचे जे अनुभव आसतात तुमगेले पळय वेगळ्या वेगळ्या जाग्याचेर खूब वर्सां पयली न्ही तें गाडयो बिडयो आसताल्यो कशें कितें तुमी कशी ती सवादिनी व्हरताले एका गांवाच्या दुसऱ्या गांवांत हे बी आसा पळय आतां ते कार्यत म्हणून आसताले कार्यती पयली आतां हे बशी ना कार्यती कार्यतीचेर व्हरप हाडप आनी कार्यती ना त्या गांवांत आनी पयली मागीर ते गोवा हेचे गोव्याचे नांवाचे बांदोडकरान हे काडले न्हू बशी काडले पळय तांबडी आसली तेन्ना गोवा ट्रान्सपोर्ट हय गोवा तेजेर व्हरप तेज्या वरप ते फोंड्या हितून वाजयले विलियण वाजयले सांग्यार वाजयली हांगा खांडेपारा हांगा उजगांव आमी ते आतां पेडी जालां पळय कोण विमल म्हणून तेका ती नटी आनी आमी सगळे पार्टी आनी हांव पेटी तेन्ना तुमी पळय पेटी वाजयताले पळय लोकांक शिकयताले हय
तेन्ना तुमचो चरितार्थ जावपा खातीर, उदरनिर्वाह जावपा खातीर, तुमकां संवसार चलपा खातीर तुमकां ते कशे कितें पयशे दिताले, पयशे कितले दिताले, जावं कशी पद्दत आसताली त्या वेळार? ते नाटक वाजलेले 150 तेन्ना, आनी भजनांक गेलेले 50, तेन्ना 40 रुपयांनी हे तोळो आसलो न्हू, भजनांक गेलेले 50 तेन्ना. आनी हे मागीर कांती शांतिला लागीर आसलो न्हू हांव. शांतिला लागीर कितें करपा आसताले? कसलें काम करताले शांतिला लागीर? बरो मायंड मेळ बरो हें मेरे क्लासिकल हांव तो हेजो मायंड मेळ सादो सुपरवायजर न्हू. तितूंकूय क्लासिकल आसा त्या हितूनच हांव मागीर तें लीव काडून हें करप. तें तुमी मायंड मेळ जावं सुपरवायजर जावं फोरमॅन म्हण आसता पळय, थंय नेमकें कसलें काम आसतालें? म्हणजे कसलें काम करप आसतालें? पेशी हे करप बरोबर डावलें पळय 90 गिडकी म्हणजे अशें जेन्ना शेवाळें पावता पळय थंय तेन्ना कटम करप. एक जालें एक्सिडेंट जालो म्हाजेर तें इतलें कडक न्ही हें तें हांवें जबाब दिवपाचें एक्सिडंटान. आनी सगळें उदीक आनी स्पोटर वांगडा हात दाखोवपी तेंकां घेवन काम करप स्लिपी भरप आनी सगळें हें चड हें कितें एक्सिडेंट जावं ना. आतां एक्सिडेंट तुमी कितलीं वर्सां थंय काम केलें सादारणशें? हांगा त्या 15 एक केलें 10-12 देप्यागेर केलें काम. 15 कोणागे केलें? शांतिला म्हणजे शांतिला हय. आनी मागीर देप्यागेर ओके टोटल 25 तुमी हय सुपरवायजर म्हणजे एके कडेन हें जालें ना. आनी हें जालें स्वातंत्र सैनी म्हणून तें येयल्लो म्हाज्या घरा कडेन तो म्हापशा पळय ते हांवें तें गोंदाळो आनी तें हांवें केलेंच ना. पळय आतां संवादिनी हार्मोनियम संवादिनी आनीक वायोलीन हय हाली तेंपाक आमी वायोलीन हें खुबदां चर्चींक पळयतात हय जेका आमी पाश्चात्य संगीत अशें खुबदां अशें म्हणप जाता हय. पूण तुमी हें वायोलीन हय केन्ना खंय आनीक कित्याक लागून शिकले कोणाकडल्यान शिकले? तो म्हाजो तो मनोहराचे साथ करतालो कोण गुरू म्हाजो हा पयले हा आनी ते मागीर ते हांगा येतालो ते तेन्ना पळय तेजे हांव आयकतालो हय आनी ते बऱ्या पैकी साथ करतालो तो आनी तेन्ना कितें हा काम कामळपां करून तो गुरू म्हाजो वयतालो ते भजनांक म्हणटकूच तेजे वयल्यान म्हाका आवड जाली ती हय. आतां लोक म्हणटा कितें पाश्चात संगीत आनी हांव म्हणटा कितें आमचे हिंदुस्तानचे तंतुवाद्य म्हणटा तेका खंयचेका वायलिनाक वायलिनाक तंतुवाद्य हे आमचे हिंदुस्तानचे हय म्हणजे सारंगी बिरंगी आहा पळय ही तेजे वयल्यान तंतुवाद्य म्हणटा तेका सारंगी. तंतुवाद्य भारतीय परंपरेंतलें मागीर तें पाश्चात्या कडेन गेलें पाश्चात्या कडेन गेलें हांगासर तें संवादिनी च्या बदलाक वायोलीन वाजयताले पयलीं वाजयतालो संवादिनी मागीर आयले न्ही हय काय बरोबर वाजप दोनी हे म्हागेले मागीर म्हाका दोनी जाले चान्स दिताले न्हू ते भजनांक पेटी हय आनी नाटकाक वायोलीन वायोलीन नाटकां पांयपेटी केन्ना आयली वायोलीन नंतरची काळा पांयपेटी हांव ऑटोमेटीक शिकला हेजे वयल्या हो आत मातसो टचींग करून हे करप बोटां खंयची हे संपूर्ण हितूनसून जायनासली खंयचे दायवाय चलनासलो तेका सा प सा गा म्हणजे तेन्ना तो टचींग करप आनी ह्या हातीन संपूर्ण पद वाजप. आतां तुमी वायोलीन केन्ना घेतलें आनी कोणा कडल्यान घेतलें खंयच्यान घेतलें? कासार म्हणलो पणजे कासार सांगू नामांकीत तो पणजे कितले पळय 100-150 रुपया तेन्ना घेतलेले ते सादारण बऱ्या वर्सा पोर्तुगेज पिरियडा न्ही पयलीं काय आतां ना स्वतंत्र जाल्या नंतर गेला हांव थंय म्हाका कोणें तरी अमको कासारा कडल्यान घे म्हणून आनी त्या कासारा कडल्यान 150 रुपया घेतले आनी मागीर इतलें तें म्हाका पूण तें तेका आतां जुने म्हणून तेका 30,000 मेळटले आसले थंय नाकावलो ते पयशे 2,500 पादीक दिले आनी मागीर ताजे नंतर मागीर हें दुसरें घेतलें काय हें आनी हें तो चेडान हाडलो मेरेगी साकून तें इकतकूच तेणें रागान मागीर चेड्यान मागीर तें कशें इकलें तुमी म्हणून तें मागीर अमेरिकेक 25,000 हाडलां अमेरिके गेल्लो तो अशे आयटीया तो आयआयटीया चेडो म्हजो हैदराबाद आसता आनी तो आतां घर आमचे सांबाळटा कोण चेडो दुसरो चेडो जाय ते
जमीन बीन कोणाक कंट्रोलाची हे करून तो हे करतालो बरोबर राजन हो आमकां घर सांबाळटा 15 वर्सां जाली इंजी कडेन येयले हे पेटी वाजयताले आनी हांव ताका थंय अमको तुजो राग चुकला म्हणून ताका सांगप हांवें हांव अशें शिकोन आयिल्लें हांव पूण अमकें तुवें पद म्हळ्यार तें एक राग तुजो चुकलो म्हणून मागीर म्हाका बसप तेणें आनी हांवें गावप आनी तेणें पेटी वाजप माझा कृष्ण देखिला काय कोणी तरी सांगा गे माझा कृष्ण देखिला काय कोणी तरी सांगा गे आती घेऊन या फुलं अंगणी रांगत आले मुलं अंगणी रांगत आले मुलं ओती सारत मी चुलं कैसी भूल पडी आली कैसी भूल पडी आली माझा कृष्ण देखिला काय कोणी तरी सांगा गे आती घेऊन या फुलं अंगणी रांगत आली मुलं ओती सारत मी चुलं कैसी भूल पडी आली माता शोभे पिंपळ पान मेघवर्ण ऐशा जाड त्याला म्हणती श्री भगवान योगी ध्यान विश्रांती माझा कृष्ण देखिला काय कोणी तरी सांगा गे माता शोभे पिंपळ पान मेघवर्ण ऐशा जाड त्याला म्हणती श्री भगवान योगी ध्यान विश्रांती माझा कृष्ण देखिला काय कोणी तरी सांगा गे कारण हेणे म्हाका पेटी शिकयली ना हे अभंग म्हणजे कडेन म्हणून घेतले पूण पेटयेर एक दीस हात बरो शिकयलो ना हांव ताका शिणटा पिंपळाच्या पानाचे श्री कृष्ण 16 सहस्र नारी असो अध्यात्म न्हू आणि ब्रह्मचारी कसो तो तो पिंपळाच्या पानार झोतालो म्हणजे झोपे घातालो तो बालपणान तो महादेवाचे नमस्कार वो महादेव श्रीराम श्रीकृष्णाचे नमस्कार म्हण दोन्ही सारखे एकामेकां हे करताले म्हणून हे अध्यात्म न्हू ते अध्यात्मी चलताले आमच्या बापायचे असे म्हागेलो बाबा म्हणजे आमकां ल्हानपणी आमी जेन्ना एकदम ल्हान आसले कितले 4th स्टँडर्ड 5th स्टँडर्ड तेन्नाच्यान आमी तेंचे कडल्यान शिकताले घरा कडेन शिकयताले ते आमकां आमी सादे बेजिक्स पळय आसता सारेगाम बेजिक्स जे आसता ते आमकां पयलीं शिकयताले तेन्ना तेन्ना आमकां कळ्ळें की बाबा बाबाक आमच्या कितें तरी बरे भशेन प्ले करपाक कळटा आनी फुडें जावन जेन्ना आमकां क्लासिकलाक तेणें शिकोवपाक धाडले तेन्ना आमी अशें एक वर्साक 7 ते 8 राग शिकयताले आमकां दत्ताराम वळवयकर हो म्हागेलो मास्टर तो जेन्ना शिकयतालो आमकां तेन्ना आमी घरा कडेन येवन मागीर परत आमचो बाबा आमकां रियाज करून घेवप आनी आमी अशें एक वर्सान एक 8 राग सुमार शिकोवप म्हणजे जर तुमी 5 वर्सां जर शिकले जाल्यार एक अरावंड तुमकां 50 राग येतले आनी घरा कडेन जेन्ना आमी बाबा कडेन शिकताले तेन्ना बाबाक असंख्य राग येताले म्हणजे तो एखादें गाणें वेगवेगळ्या रागान आमकां वाजोवन दाखयतालो आतां थोड्या वेळार तुमी पळयलें की सालक भरारीचेर तेणी 2 गाणी एक सालक भरारी आनी एक दुसऱ्या रागान आमकां वाजोवन दाखयली तशें ताका असंख्य येताले राग ल्हानपणांत व्हडलेशें कळनासलें पूण ग्रॅज्युअली समजपाक लागलें की ही इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी मनीस म्हूण तो कंप्लिटली एक्स्ट्रा ऑर्डिनरी मनीस तो आमी फक्त आतां हांव फक्त हार्मोनियम शिकलो तो हार्मोनियम आनी वायोलीन दोनी तेज्या टायमार शिकलो आनी वायोलीन ही गोष्ट सहज कोणाच्या हातीन पडूच नासली आतां हांव सुद्दां आतां हांव इंजिनियर कंप्युटर इंजिनियर पूण हांव स्वता फॉर्मली वायोलीन शिकूना पूण तो तेज्या टायमार म्हणजे 50 to 60 years पयलीं तो फॉर्मली वायोलीन शिकलेलो मनीस कळ्ळें सो इट इज अ प्राउड फिलींग दॅट यू नो ही इज माय फादर यू नो दुसरी गोश्ट एकॅडेमिकली हांव म्हणजे आय हॅव लर्न्ड कंप्युटर इंजिनियरींग आय वर्क फॉर मायक्रोसॉफ्ट हें म्हागेलें एक एकॅडेमीक करियर बट वॉट ही इज कंप्लिटली एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे तेगेलें जे फिल्डान तो पळय ज्या लेवलार आसा वी हॅव नेवर रिच दॅट लेवल यू नो भजन खुबदां वतालें म्हणटा हय तेन्नाची भजनां आनी आतांची भजनां हय हितून तुलनात्मक रित्यात कितें तुमकां बदल दिसता तेन्ना भजनां कशीं आसतालीं आनी तुमी खंय खंय वाजयलीं हय एकूच न्हू सबर गोंयाभर व्हरतालो म्हाका तो कोण विठ्ठल गांवांत व्हरतालो सदांच वेरेकर तो म्हणटा पळय तो भरजी तो व्हरतालो नारायण बरें मागीर पुणे बीन हे नारायण हे बी शांतराम ते मागीर म्हाजे कडेन हांव तांकां फुडें काडलें
कोण त्या वेळार फामाद असे गायक असताले भजनी का गायक फामाद असे फामाद म्हण पयतो मनोहर बुवा एक हय हय नाना एकदा हां ओ मागे तो सोमनाथ चारी हां सोमनाथ चारी एक एकदा सापडला मका हां नाना सापडला मागे तो मोहन आरंदेकर पळे नामांकित मधुसूदन मधुसूदन ना हां नरसिंह फट्टे नरसिंह फट्टे बीन तशें मेळ्ळ्यात तुमकां नरसिंह फट्टे एक वळवयकार बी अशें मेळ्ळ्यात हे वळवयकार चालू न्हू हे ते आसतालेत हय दत्ताराम वळवयकार दत्ताराम वळवयकार तो म्हाका हे करतालो हे सगळ्यां बरोबर तुमी गोंयभर एकीच कडेन न्हू वास्को आनी नेतुर्लीच्या दोंगरार म्हाका येला आनी ते मागीर रावप बी खंय रातचे येवप गाय रावप बी कशें कितें आसतालें त्या वेळार थंय येले गाडयेन गेले आमी हय जेले भिले आनी मागीर ते ताणून खंय तरी आमकां जागो दिताले ते ताणून घेवप आनी सकाळीं फुडें बिदागी घेवन बशीचेर येवप अशें आनी मागीर ते गाडयांनी बिडयांनी ते हालीं मागीर गेले आमकां व्हरताले धाकट्या गाडयांनी पयलीं ना पयलीं बशींनी येले तुमी ह्या दिग्गज अशे कलाकार आनीक प्रसिद्धीच्या फाटल्यान तुमी गेले ना आनी खुबदां एक व्हडल्या व्हडल्या घराण्याचे लोक ल्हान सुद्दां आसत जाल्यार व्हड जाता आनीक ल्हान घराण्यांतले मनीस व्हड सुद्दां आसत जाल्यार प्रसिद्धीच्या वलया पासून ते पयस आशिल्ल्या कारणान ते कितले व्हड आसात म्हणटा ते लोकांक कळना तुमचे मेरेन तुमचे कडेन जें ज्ञान भरणार आसा तें खरें म्हणल्यार नवे पिळगेक मोठ्या प्रमाणान पावपाक जाय आशिल्ली पूण कारणां कितें आसूं तुमचे जे ज्ञानाचो अनुभव जितले प्रमाणान पावपाक जाय तो अजून मेरेन लोकां मेरेन पावलो ना ही खंत म्हणूया आमी शीण म्हणूया पावया लोकां मेरेन पावची फुडले तुमकां तुमचें जें ज्ञान आसा तें नवे पिळगे मेरेन पावपा खातीर देवान तुमकां उदंड आयुश्य दिवं भरपूर आयुश्य दिवं आरोग्य दिवं हें देवा कडेन मागुया तुमच्या घरच्या सगळ्यांक भरपूर आयुश्य आरोग्य दिवं अशें मागुया आनी शेवटाक तुम्ही ह्या प्रदीर्घ असो तुमचो अनुभव भजन कला नाट्यकला जे वायोलीन हार्मोनियम जे फ्रिडम फायटर म्हणून जे मायनिंगा वयले जे क्लासिकल तुम्ही सुपरवायजर आनी फोरमॅन म्हणून जो तुमचो अनुभव आसा ते अनुभवाची शिदोरींतल्यान तुम्ही कितें संदेश जे आमच्या नवे पिळगेक जे उबारते कलाकारांक तुम्ही कितें दिशात तेंका नवे कलाकारांक बरे कलाकार आसा पळय तेंचे पयलीं आयकपाचें बरे कलाकार गोंयांत आसात न्हू तेंचें संगीत आयकपाचें तें संगीत मिश्र अभंग सुद्दां म्हटलें तें आयकपाचें आनी तें मागीर इल्लें इल्लें फुडें सरपाक शिकोवन मागीर तेंचे फाटीं रावून शिकोवन फुडें सरपाचें आनी मागीर नांवां लोकांक येवपाचें खूब बरें दिसलें तुमच्या नातवाचो हॅप्पी बर्थडे हांगासर आमी बॅनर पळयला कळ्ळें न्ही तशेंच तुमच्या आयुश्यांत अशे कितलेशेच बर्थडे येव आनीक आमी पणजे दूरदर्शन केंद्राच्या वतीन तुमकां उदंड आयुश्य मागतात आनी नमस्कार नमस्कार नमस्कार